नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या एकच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. सर्व शहरं आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यास आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज सोलापूर इथं सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 30,000 घरांच्या पायाभरणी समारंभ, सोलापूर भूमिगत सांडपाणी व्यवस्थापन आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तसंच उजनी पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झाल्यामुळे आसाम आणि ईशान्य भारतातल्या नागरिकांचे अधिकार बाधित होणार नाहीत अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. पुढच्या आठवड्यात येणारी मकर संक्रांत तसंच सिद्धरामेश्वराचा गड्डा यात्रेसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. सवर्णांना आरक्षण देण्यासंदर्भातल्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी वाढवून दिलेल्या राज्यसभेच्या कामकाजाच्या आजच्या दिवशी या विधेयकावर चर्चा करण्याऐवजी नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 यावर चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस तसंच तृणमूल काँग्रेस पक्षानं लावून धरली. या घोषणाबाजीमुळे झालेल्या गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज उपसभापतींनी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस तसंच तृणमूल काँग्रेस पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या विधेयकाबाबत गृहमंत्र्यांनी सदनात येऊन निवेदन द्यावं अशी मागणी करत काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी गृहमंत्री दुपारी निवेदन देऊ शकतील असं सांगितलं. या गदारोळातच सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सवर्ण आरक्षण विधेयक सादर केलं. विधेयक सादर होत असतानाही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे उपसभापतींना सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागाला भेट देत आहेत. बीड जिल्ह्यातल्या म्हाळसजवळा इथल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी ठाकरे यांनी संवाद साधला. पशुधन वाचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं 30 ट्रक चारा या शेतकऱ्यांना देत असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. सत्ता असो वा नसो, आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातल्या 36 गावांमध्ये सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. 2018-19 या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये मराठवाड्यातल्या 17 गावांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूरच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातल्या 35 गावांमध्ये वॉटर ग्रीड योजना राबवण्यात येणार असून यामुळे पाणी टंचाई असणाऱ्या या गावांचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेसाठी 170 किलोमीटरची वितरण जलवाहिनी तसंच 3 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 30 जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडनं केली आहे. विधानसभेच्या 80 जागा स्वतंत्रपणे लढवणार असल्याचंही या पक्षानं म्हटलं आहे. राजकीय दहशतवाद आणि घराणेशाही याविरुद्ध लढा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या पक्षाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख रमेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मागासवर्गीय विकास मंत्री राम शिंदे यांना मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसल्याची टीका अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी केली आहे. इतर मागासवर्गीय मुस्लिम समाजाच्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांसह संघटनेची बैठक व्हावी ही मागणी पूर्ण होत नसल्याची तक्रार अन्सारी यांनी केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी मागणीही या संघटनेनं केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता.